आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरमधून शाहू महाराजांना महाविकास आघाडीची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. शरद पवारांनी कोल्हापूर दौऱ्यात शाहू महाराजांची भेट घेतली होती आणि या भेटीत आगामी लोकसभेची खलबत झाल्याची चर्चा आहे. पाहूयात. कोल्हापूर लोकसभेत श्रीमंत शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. भाजपनं हिंदुत्वाची कास धरली तर पुरोगामी विचारांच्या राजघराण्याला उमेदवारी देण्याची खेळी महाविकास आघाडीकडून केली जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यात शरद पवारांनी याची साखरपेरणी केल्याची चर्चा आहे. शरद पवारांनी थेट न्यू पॅलेसवर जाऊन शाहू महाराजांची भेट घेत हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला. तसंच रात्री सतेज पाटील यांच्या घरी बाळासाहेब थोरातांसोबत डिनर डिप्लोमसी करत त्यावर शिक्कामोर्तब करण्याचाही प्रयत्न केला. शाहू महाराजांच्या संभाव्य उमेदवारीवर शरद पवारांनी ही सूचक प्रतिक्रिया दिली. तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापूरात असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मगाशी सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही बोललेलं नाही, पण व्यक्ती समाजाला अतिशय आनंद होईल. विशेष म्हणजे शरद पवारांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांना आशीर्वाद द्यावेत असं आवाहन केलं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांना मवियाची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशा प्रकारचा विचार ठेवण्याच्यासाठी कोल्हापूर आल्याच्या नंतर शाहू महाराज जे या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्यासारख्याकडून सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा या निश्चित आहेत की या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हे असले तर माझी खात्री आहे. एकीकडे शरद पवारांनी शाहू महाराजांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत तर दुसरीकडे शाहू महाराजांनी पहिल्यांदाच जाहीर सभेतून भाजपवर जाहीर टीका केली. त्यामुळे शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला तोंड फुटलंय. की सगळ्या इंडस्ट्रीज दुसऱ्या प्रदेशात जातात, गुजरातमध्ये जातात, इकडं जातात, तिकडं जातात, आणि इकडं मात्र काहीतरी शेवटलं शेपूट काहीतरी असलं तर ते आपल्याकडे टाकून दिलं, काहीतरी तुकडा भाकरीचा तुकडा टाकला तुम्ही खावा तो असं सांगून आपल्याला गप्प बसावा लागतंय. शाहू महाराजांच्या संभाव्य उमेदवारीवर काँग्रेसनं मात्र सावध पवित्रा घेतलाय. त्यामागचं कारण म्हणजे सतेज पाटीलही कोल्हापूर लोकसभेच्या जागेकरता आग्रही आहेत. सतेज पाटील हे आग्रही आहेत, परंतु चर्चेमध्ये हा विषय आहे अद्याप आमच्या आघाडीच्या प्रमुखांमध्ये, त्यामुळे त्यात आज काही बोलणं मी काही योग्य होणार नाही. कोल्हापुरातून शाहू महाराजांना लोकसभेच्या मैदानात उतरवत पुरोगामी विरुद्ध हिंदुत्ववादी अशी लढत करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. कोल्हापुरात भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा रोखला तर देशभर त्याचे परिणाम होतील असा मवियाचा अडाखा आहे. त्यामुळे शाहू महाराजांना लोकसभेत उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. पण शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यास संभाजीराजे छत्रपतींचं काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.